भगवंताला याच जन्मी कसं पाहायचं या दृष्टिकोनातून थोडंसं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. कसं असतं, बरेच साधक असे असतात की त्यांना असं वाटतं की भगवंत ही अशी गोष्ट आहे की आपण आपल्याकडे खूप काही पुण्याही लागते, आपल्याकडे खूप काही अभ्यास लागतो, आपल्याकडे खूप काही असं मार्गदर्शक लागतं, नाही तर ती गोष्ट शक्य नाही. पण लक्षात ठेवा, खूप पुण्याही आहे तुमच्याकडे, खूप मार्गदर्शकही आहे, मिळत आहे आणि सुंदर असा सत्संग आहे. पण जर इच्छाच निर्माण नाही झाली की मला त्याला पाहायचं आहे, मला त्याला अनुभवायचं आहे, तर कसं होईल. दुसरी गोष्ट, काही वेळेला असं होतं, मी जेव्हा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बऱ्याच जणांच्या मुखातून ऐकलेली गोष्ट की ही साधी गोष्ट नाही आहे, ही खूप कठीण गोष्ट आहे, त्यासाठी खूप काही योगदान लागतं, 24 तास नामस्मरण करावं लागतं, 24 तास त्या अनुसंधानात राहावं लागतं. ते योग्यांची लक्षणं आहेत, ते आपल्यासारखे नाही, ते असे क्वचितच सद्गुरूंसारखे सतसाधक तिथपर्यंत पोहोचतात, आपली लायकी नाही. ते खूप कठीण आहे, खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. ही एकच गोष्ट माझ्या आयुष्यावर लक्षात आली. मला असा एकही व्यक्ती भेटला नाही ते की सोपं आहे ते, फक्त सद्गुरू सांगायचे ते खूप सोपं आहे, पण ते तसं बघत नाही, अनुभवत नाही, म्हणून ते कठीण झालं आहे. राजविद्या राजगुह्य, ते गुह्यच राहिलं गेलं, कारण ते लोकांना समजलंच नाही कसं पाहायचं, कसं अनुभवायचं, हा प्रकारच समजला नाही, त्यामुळे ते गुह्य राहिलं. तसं ते गुह्य नाही आहे, ते उघड आहे, सद्गुरूंचं आहे, सूर्यासारखं स्पष्ट आहे, तोच आजूबाजूला आहे, 24 तास तोच आहे, आपण त्याच्यातच आहोत. अशी कितीतरी वेळेला टाहो फोडून फोडून सद्गुरूंनी सांगितलं पण समजत नाही. जशी इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी त्या बल्बमधून प्रगट होते, त्या बल्बाची कॅपॅसिटी नसते, त्यातून प्रगट आहे ती. लक्षात आलं, प्रगट आहे, तरी पण त्या बल्बाला आयुष्यभर उजेड देता देता कधीच जाणीव होत नाही की आतमध्ये इलेक्ट्रिसिटी हे माझं स्वरूप आहे. तसंच आपल्यालाही आत्ताही ऐकताना, ही रेकॉर्डिंग ऐकतानाही असं स्मरण नाही की तोच आपल्या थ्रू ऐकतोय, तोच हे माझं जीवन चालवतोय, ते सर्व काही हे संपूर्ण विश्व निर्माण करतोय, कधीच आपल्याला जाणीव होत नाही. म्हणून सद्गुरु संतांचं उदाहरण देखील सांगतात, जे जे भेटे भूत, ज्ञानेश्वर माऊलींचं, ते मानी जे भगवंत, असं ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य. म्हणून सद्गुरूंनी त्याच्याही पुढे एक पाऊल टाकून पुढे सांगितलं, अरे मानू नको, जसं तो माऊस भाव मी मानतो, हा भाव मानतो, ही आई मानतो, मानू नको, जाणी जे भगवंत, तो जाण तोच भगवंत आहे. तरी देखील आपल्या लक्षात येत आहे, म्हणजे जे जे हे भूत मात्र निर्माण झालेले, जी मग ते झाडे, पशु, पक्षी, काही किडा, मुंगी, सर्व काही, सर्व तो भगवंतच आहे, त्याच्यात भरलेला भगवंतच आहे. जसं इलेक्ट्रिसिटीमध्ये सर्व जेवढे अटॅच होणार ते इलेक्ट्रिसिटीमुळेच आहेत, सेम तशा पद्धतीमध्ये ती इलेक्ट्रिसिटी कोणामध्ये काही करत नाही हस्तक्षेप. तुम्ही टी व्ही लावा, फ्रीज लावा, मिक्सर लावा, मोबाईल लावा, टेलिफोन लावा, काही 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 लावा, ती कधी टाकत, तशा पद्धतीमध्ये सर्व त्यातून निर्माण होते. म्हणून ते तत्व त्याच्यात आहे, म्हणून त्याला भगवंत. पण नाही समजलं, मग शेवटी सद्गुरूंनी सांगितलं, ठीक आहे नामस्मरण कर. मग साधक नामस्मरण करायला लागला. आता नाम कोणाचं घेतोयस, त्या देवाचं. त्याचा देवाचा अर्थ माहिती आहे का तुला? नाही माहिती. मग तेही सांगितलं, विश्वात ठासून भरून उरला तो विठ्ठल, आता नामस्मरण कर. पण तो साधक नामच घेतोय, स्मरण लक्षातच नाही की स्मरण कोणाचं करावं. म्हणून सद्गुरूंनी ओळख करून, आधी देवाशी ओळखावे मग त्याचे भजन करावे, मग नाम घ्या पुरुषोत्तमाचे, लक्षात घ्या. तरी देखील समजलं नाही, म्हणून शेवटी सद्गुरूंनी सांगितलं, ठीक आहे नाम जमत नाही तर प्रार्थना कर. हां, मग अखंड नाम मुखात राहू दे. अखंड कोणाचं नाम मुखात राहू दे? प्रार्थनेच्या शेवटला माहिती नाही. तू जे आहेस माझ्या अंतरंगामध्ये,
अंध्या विश्वामध्ये भरून आहेस, तर तुझं नाव अखंड माझ्या मुखात राखू. लक्षात, अखंड म्हणजे त्यात खंड पडता कामा नये, बाकी सर्व ठीक आहे, पण तुझा खंड पडतो, तुझ्या स्मरणामध्ये मला जीवन जगायचं. तरी देखील समजलं नाही. शेवटी सद्गुरुने अजून त्याच्यावर एक युक्ती काढली की विठ्ठल विठ्ठल बोला. आपण सहज बोलतो विठ्ठल विठ्ठल, फोन आला तरी विठ्ठल विठ्ठल, काही करताना विठ्ठल विठ्ठल, पण तो आपल्यासाठी सद्गुरूंनी सांगितलं अनमोल अशी साधना होती. विठ्ठल विठ्ठल म्हणजे विश्वास ठासून भरला तर विठ्ठल तू आहेस. आणि आपल्याला जेव्हा तो बोलतो विठ्ठल अरे तूही तोच आहेस, म्हणजे तू देत असतोस तेच तुला रिटर्न मिळतं, म्हणून विठ्ठल विठ्ठल बोला. ही जाणीव करून पुन्हा दिली, तरी देखील आम्ही तो शब्द पकडला फक्त विठ्ठल विठ्ठल. आपल्याला असं वाटतं नामस्मरण खूप छान होतं असं बोलल्यामुळे, खूप बरं वाटतं. अरे बरं नाही, ते खरं खरं सांगितलं होतं, तरी देखील लक्षात नाही. नामधारक आहेस तू, ही पोस्ट कधी जाणार नाही, म्हणजे तो भगवंत नामरूपाने तुझ्या अंतरंगात प्रगट आहे. प्रगट आहे हे शरीर धारण केलं आहे आणि तो नाम धारक म्हणून काम करतो, म्हणजे सर्व हे कार्य करतो आहे, तो धारण केलेलं आहे त्याने हे शरीर. तर त्याचं नाम घेणं म्हणजे खरं नामधारक. तेही साधक विसरला. ती पोस्ट कोणी काढणार नाही असं सद्गुरूने सांगितलं होतं, कारण तो अंतरंगात आहे आहे, तो कुठे जात नाही. सद्गुरू हाच देव, बाकी कोणताही देव नाही, हाच देव. 100% नाही, 101% सांगितलं, पण स्वतःच्या मुखाने कसं सांगणार, म्हणून संतांची उदाहरणं दिली, तरी पण कळलं नाही. कारण साधकाची कॅपॅसिटी नसते, तो देव वेगळा काहीतरी शोधत असतो, इथे भेटेल तिथे भेटेल असं. कितीतरी उदाहरणातून कितीतरी गोष्टीतून सद्गुरूंनी हेच सांगितलं की तोच तू आहेस, तो आणि तू वेगळा नाही आहेस, सद्गुरू आणि तू वेगळा नाही आहेस, परमेश्वर आणि ते तू वेगळा नाही आहेस, एकच आहे. एकच ह्या विश्वामध्ये भरून उरलेला आहे, एकच, अनेक नाही. आवर्जून सांगितलं, म्हणून सांगितलं तुझी माझी होती एक काळजी होती. हां, एकच होती, अनेक नाही. सूर्य एकच आहे, प्रकाशरूपाने अनेक किरणा थ्रू आहे, पण तो एकच आहे. तो युगानुयुगे तिथे स्थित आहे, त्याला अचल म्हटलं गेलं. लक्षात, तो कुठेही नाही असं नाही, सर्व ठिकाणी तोच आहे, तोच भरून उरला आहे. पण हे सत्य समजत नव्हतं, व ते पाहण्यासाठी तुला दिव्य ज्ञान गरजेचं, म्हणजे दिव्य व दिव्य समजा. आणि ही गोष्ट ज्यावेळेला अनुभवायला येईल, तर त्यावेळेला अखंड तोच भरला आहे, मीच शिल्लक नाही. म्हणून परमार्थ आपण कशासाठी करतो, भगवंताला शोधण्यासाठी? मी तर सांगेन की बिलकुल नाही, तो उघडच आहे, उघडच आहे. तू कोण आहेस? मानी जे भगवंत, जाणी जे भगवंत, विठ्ठल तू कोण आहेस, ते शोधण्यासाठी तू परमार्थ करतेस. मग स्वतःला शोधण्यासाठी लक्षात ठेव, दुसऱ्याला काही नाही आहे. सद्गुरु सांगतात पहावे आपणासही आपण, तू कोण आहेस ते पहा, बाकीचं जगाचं काही सांगू नको. तुला स्वतःचाच पत्ता माहिती नाही, म्हणून हे संपूर्ण परमार्थ चुकीचं होतं. ज्या वेळेला तुला सत्य समजेल, त्याच वेळेला तो विश्वास भरलेला कसा आहे ते समजेल. म्हणून सद्गुरू सांगतात झाला स्वयंमेव पांडुरंग, ही स्थिती अनुभवायला सांगतात. विश्वची माझे घर, ही स्थिती अनुभवायला सांगतात. तेच सच्चिदानंद स्वरूप तूच आहेस, तेच आहेस. हां, वेगळं नाही, तुझ्यातच आहे ते. ह्या गोष्टी सत्य कुठेतरी सांगायचा प्रयत्न केला मी. पण लक्षात घ्या की आपण शब्दज्ञानाला घेऊन बसतो, अनुभव घ्या अनुभव. आणि तोही याच जन्मी, तो जवळ आहे ना, कुठे लांब गेलेला नाही ना, एकदम जवळ आहे, त्याच्यापेक्षा जवळ कोणी नाही सद्गुरू सांगतात. हां, आई वडील पण नाही, भाऊ नाही, बहीण नाही, समज नाही, कोणी, एवढा तो जवळ आहे तुमच्या. आता जवळही असूनही दुरावला, घात केला नाही, एवढा जवळ असून देखील आपल्याला समजत नाही, हा त्याचा दोष नाही, आपला दोष आहे. आम्ही पाहत नाही त्याला, म्हणून तो दिसत नाही. तो उघडच आहे. कुठेही संतांनी असं सांगितलं नाही की तो लपून कुठेतरी बसला आहे कुठेतरी, नाही, तो उघडच आहे.
फक्त आपण पाहत नाही म्हणून तो दिसत नाही. मग का असं ह्या जन्मात पाहू नये? आपलं मन बोलतं ह्या जन्मात आपण तयारी करूया आणि पुढल्या जन्मात जलमल्या जलमल्या साक्षात्कार होईल. हे मनाचे खेळ आहेत, वस्तुस्थिती तसं नाही. तुम्ही आत्ताही त्याला पाहू शकता. सहज असणारा देव सहज दाखवतात ते सद्गुरू तात्काळ. हां, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, लक्ष, तो हाच इथेच आहे, कुठे गेलेलाच नाही. आपण शोधायला चुकलोत कुठेतरी, आपली बुद्धी कुठेतरी दुसरीकडे गुंतलेली आहे, म्हणून त्याला देहबुद्धी म्हणतात. देवबुद्धी नाही, देवाला शोधणारी बुद्धी ही देवबुद्धी, लक्षात ठेवा. आणि स्वयंदेव ही त्याची सांगत आहे, लक्षात ठेवा. तर ती कुठेतरी दुसरीकडे फिरलेली आहे, कुठेतरी त्या गुंतलेली आहेत वस्तूमध्ये. मग कितीतरी सतसाधक असे असतात की सद्गुरूंनी एकदा दृष्टांत दिला स्वप्नात किंवा इतर, का त्यांना वाटतं हा आत्मसाक्षात्कार. तसा आत्मसाक्षात्कार नव्हे, लक्षात घ्या. त्या सद्गुरू तुमच्याशी बोलतायत समोरासमोर, ही भक्तीची स्टेप झाली तुमची, आत्मज्ञानाची स्टेप नव्हे. सद्गुरूंशी सतत संवाद, सद्गुरू अंतरंगातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देत आहेत. हे गुप्त रूप सद्गुरूंचं आहे, हे लक्षात ठेवा. ते अंतरंगातून तुमच्याशी संवाद साधतायत. पण वस्तुस्थिती एवढीच आहे की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेना, ही अवस्था जोपर्यंत तुम्ही साक्षात पाहत नाही, अनुभवत नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान होणं शक्यच नाही, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला वस्तुस्थिती तुम्ही आणि सद्गुरू वेगळे नसतात, तुम्ही आणि सद्गुरू एक रूप असतात, एक रूप. वेगळे नव्हतोच सद्गुरूंच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, ते जेव्हा आपल्याला पाहत होते त्यावेळेला जर निरखून निरीक्षण केलं तुम्ही, तर ते ईश्वर म्हणून पाहत होते आपल्याला, देव म्हणून पाहत होते, दिव्यत्व म्हणून पाहत होते, लक्षात घ्या. आपल्याला पाहत होते ते, आणि आपण पाहताना सद्गुरूंची बॉडी पाहत होतो आपण. तसे ते बॉडीमध्ये नव्हतेच. ज्यांनी अनुभवलं सद्गुरूंना, ज्यांनी पाहिलं सद्गुरूंना खरं, त्यांचे अनुभव ऐका, मग ते सांगतील. वस्तुस्थिती ते सद्गुरू नव्हते जे आम्ही पाहतोय, ते आगळे वेगळेच होते. हाच अनुभव तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळेल, मग कुठचाही सतसाधक असो. ज्यांनी अनुभव घेतलं तेच तुमच्या 24 तास सहवासात होते. असा वेगवेगळे अनुभव, कितीतरी अनुभव घेता येईल, कारण ते तत्व विशाल आहे, व्यापक आहे, ते कुठे नाही असं नाही, चराचरामध्ये तेच भरलेलं आहे. फक्त आपल्याला शब्द माहिती आहेत, अर्थ नाही माहिती, म्हणून गोंधळ झाला आहे असो. पण एवढंच सांगायचं तात्पर्य होतं की त्याला पाहिल्याशिवाय हा श्वास मात्र ठेवू नका, हा एक विश्वास अंतर्मनात जागृत ठेवा. तू माझाच आहे आणि मी तुझा आहे, बस मला माहिती नाही बाकीचं, मला एवढंच माहिती आहे. जर तुम्ही त्याचा आहे असं म्हटलं ना, तरी तुम्ही विश्वव्यापक व्हाल, लक्षात घ्या. आणि मी माझाच आहे, भगवंत वगैरे मला माहिती नाही, तो त्याचं बघत असेल, तो बाकीच्यांचं बघत असा जर आहे ना, मग तो दुजा भाव होतो, म्हणजे वेगळेपणा. वेगळेपणा नाही, आपण एक आहोत, अनेकातही तो एकच आहे, लक्षात ठेवा. मग त्याच्याशी कनेक्ट होणं म्हणजे विश्वाशी कनेक्ट होणं, ही गोष्ट लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं कुठच्या तरी वस्तूशी, कुठच्या तरी एका दृश्याशी, कुठच्या तरी एका शक्तीशी जोड. शक्ती विक्ती हा प्रकारच नाही तिकडे, लक्षात ठेवा. किंवा दृश्य वगैरे हा प्रकार नाही, तत्व तत्व आहे, लक्षात ठेवा. ते त्याला नाव नाही देता येत, त्याला एक्झॅक्ट सांगता येत नाही की हेच आहे, लक्षात घ्या. जर सांगता आलं असतं, त्याला नाव देता आलं असतं, तर खूप गंमत झाली असती. परमेश्वर हे नाव आहे, वस्तुस्थिती तसं नाही आहे. आत्मा हे नाव आहे, वस्तुस्थिती तसं नाही आहे, लक्षात ठेवा. तसं देव हा नाव आहे, वस्तुस्थिती तसं नावारूपात तो अडकलेलाच नव्हता. त्याला रूप नाही, रंग नाही, असा आहे तो, लक्षात घ्या. सद्गुरू तत्वही तसंच आहे. जे आपण पाहतो, जे आपण अनुभवतो, हा एक मनाचा खेळ आहे, लक्षात ठेवा. वस्तुस्थिती तशी नाही आहे. मग हे सत्य जोपर्यंत तुमच्या उदयाला येत नाही, तोपर्यंत थांबू नका. तुम्हाला सद्गुरूंनी जो पाहिलेला जो भगवंत आहे, जो अनुभवलेला भगवंत आहे, तुम्हाला मागणी मागायची तर अशीच मागा, माझ्या सद्गुरूंनी पाहिलेलं तत्व किंवा तो भगवंत मला पाहायचा आहे.
जो ज्ञानेश्वरी मुनी ज्ञानेश्वर माऊलींनी जो ज्ञानेश्वरीमध्ये गायला अभंगातून, तो मला पाहायचा आहे. जो गीतेमध्ये वर्णन ज्याचं केलं आहे तो मला पाहायचं आहे. जे वेदांत ज्या गोष्टीसाठी लिहिले गेली त्याला पाहण्यासाठी ते तत्त्व पाहायचे. बस आपलं काही लेबल लावू नका तिकडे, आपले काही इच्छा ठेवू नका. ह्या संपूर्ण इच्छा त्या भगवंतापर्यंत सोडून द्या, कारण आपली बुद्धी खूप छोटी आहे. आपण खूप लहान आहोत या विश्वामध्ये, खूप लहान आहोत. त्यामुळे ह्या देवतांकडे सोडून द्या ना. हां, त्यांनी जो पाहिला तो, जोपर्यंत तो पाहत नाही त्याचं वर्णन जो आहे अदृश्य अव्यक्त निराकार जेथून चराचर त्यासी भजे, हे जोपर्यंत तुमच्या अनुभवाला येत नाही तोपर्यंत हा श्वास ठेवू नका. एवढी कळकळीची तुम्हाला नम्र विनंती आहे. तुमचं अंतर्मन म्हणेल तथा असतो, आणि ते तर तसंच म्हणत असतं. जसा विचार करतो तसं ते तथास्तूच म्हणत असतं, कारण तो शिवशंकर भोळा शंकर आहे. पण जोपर्यंत विचार येतच नाही तोपर्यंत म्हणणार तरी कसं. म्हणून एक विचार दिला, जोपर्यंत हा श्वास आहे, कारण हा मनुष्य जन्म खूप भाग्यवंतांना मिळतो, खूप भाग्यवंतांना. कितीतरी गाठीपाठी पुण्यही असते म्हणून मिळालेलं असतं. खूप चांगली गोष्ट असते की आपण त्या घरात जन्माला येतो. खूप चांगली गोष्ट असते की आपल्याला जीवन विद्या मिशन अशी एक सुंदर अशी संस्था मिळते. खूप अप्रतिम, त्याचं तोडच नाही या विश्वामध्ये. एवढा सुंदर असा सत्संग मिळतो जिथे सतत सतत व्यवस्थारूपी भगवंताला कसं पाहायचं, सतत सतत जग सुखी करायचं, सतत सतत लोकसुखी व्हावे ही तळमळ असते. सतत सर्व काम करताना भगवंताचं स्मरण असतं. सतत उठता बसता खाता पिता सद्गुरूंच्या स्मरणामध्ये, ह्याच्यासारखं काय जीवन आहे. किती सुंदर ही सोन्यासारख्या पृथ्वीवर आपण जन्माला आलो, केवढं मोठं भाग्य. सद्गुरूंसारखे रेकॉर्डिंग आहेत, ग्रंथ आहेत, सर्व काही आहेत, खूप काही व्हॉट्सअप माध्यम आहे, सर्व आहे, कॅसेट्स आहे, साधना आहेत, अभ्यास आहे. एवढं सर्व ऐश्वर आपल्या पुढ्यात असताना आपण पुढल्या जन्माची वाट पाहायची. कळत ना कळत जर असा कोणाचा जर प्रश्न पडला असेल तर तो मनातून काढून टाका. तुमच्याच अंतरंगामध्ये ब्रह्मांड इतकं व्यापक तत्व भरलेलं आहे. आतमध्ये हे लक्षात ठेव, बाहेर नाही, आतमध्ये लक्षात ठेव. त्याला बोलतात पिंडी ते ब्रह्मांड, ते आतमध्ये आहे तुमच्या. आत्ता तुम्हाला बाहेरून कुठचीही गोष्ट शिकवायची गरज नाही. तो अंतरंगात जो आहे ना तो खूप शक्तिशाली आहे, खूप अप्रतिम अलौकिक आहे. फक्त एवढंच की त्याला जाणण्यासाठी ज्या विद्या आहेत, ज्या अभ्यास आहे तो करत चला. पण तुला भेटणारच, तुला पाहणारच, तूच आहेस माझं जीवन चालवतोयस, तूच माझा रात्री श्वास चालवतोस, तूच माझ्या डोळ्यातून पाहतोयस. हे स्मरण ठेवून जीवन जगा. हे स्मरण विस्मरणात कुठे घालू नका. हे जर स्मरण असेल तर तुम्हाला मरण कधी येणार नाही. आणि जर हे स्मरण नसेल तर त्या स्व जर बाजूला काढला, म्हणजे स्वतः जर बाजूला काढला तर तिकडे मरणच आहे. लक्षात ठेव, ही जर अनुभूती तुमच्याकडे असेल, तू आहेस, तू आहेस, तूच आहेस, मी आहे की नाही हा मोठा प्रश्न. हे जर अनुसंधान जर तुमच्या अंतरंगामध्ये चालू असेल तर तुम्हाला या जन्म याची डोळा पाही मुक्तीचा सोहळा. काय आहे जीवन, कसं आहे ते, हे पाहण्याचा खूप सुंदर योग येईल. आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल. मग शब्दज्ञानाची गरज नाही, मग हे काही साधना किंवा इतर काही प्रार्थना नाम याची तुम्हाला नंतर गरज नाही. कारण प्रत्यक्ष भगवंत उभा असताना अजून वेगळं काय पाहिजे तुम्हाला. चराचरामध्ये तोच आहे, त्याचं दर्शनच घेत आहे, त्याचंच गुणगान गायचं आहे, बाकी इतर गोष्टींचं काही नाही. मग ते शब्द नसून तो भाव येतो, प्रकट होतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, नाही बुद्धी द्यायचीच आहे भगवंताला पाहण्यासाठी. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर, ते सुखात आनंदात ऐश्वर्यातच आहे, कारण ईश्वरी तत्व नांदतच आहे त्यांच्यात. ते सुखातच आहेत, आनंदातच आहेत, कारण सुखासाठी संपूर्ण विश्व निर्माण केलं. ते आनंदातच आहे, कारण आनंदाचा गड्डा त्याच्या अंतरंगात, त्याची जाणीव दिली. आणि ते ऐश्वर्यात, कारण त्यांच्या अंतरंगात ईश्वरी तत्व वास करते. लक्षात ठेव,
सर्वांचं भलं कर, सर्वांचं भलं होतच असतं आतून, फक्त तू बघत नसतो माझं भलं कसं, श्वास चालले तुझं भलं होतं आहे, तुझे विचार साठवलेत भलं होतं आहे, तुझं हे संपूर्ण शरीर चालतं हे तुझं भलंच होण्यासाठी चालतं आहे, तुझ्यासाठी हे सर्व काही आहे, कल्याण कर. अरे कल्याण तर सर्व ठिकाणी तोच आहे, कल्याणच करत असतो म्हणून तुम्ही चालत असता, पृथ्वी फिरते म्हणून सूर्य सूर्य प्रकाश देतो, हवा चाललेली आहे म्हणून आपण श्वास घेतो, सर्व तुझं कल्याणच करण्यासाठी आहे. रक्षण कर, तोच तुम्हाला सांभाळतो आहे, बाकी कोण नाही, त्याच्यासारखा सांभाळणारा या जगात कोण नाही. आई वडील पण जन्म देऊन सोडून देतील, समजलं, पण आईच्या पोटात सांभाळणारा तोच होता, लक्षात घ्या, तोच जगवणारा हे विश्व चालवणारा तोच आहे, तो छोट्या जीवाला काय. मग एवढं सर्व केलं आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहते का नसावं, हे स्मरण हे जीवन. असं देवाने माफी असावी तुमची, कळत न कळत कुठे ना कुठेतरी कडू कडू शब्द येतात, कटू येतात, असू दे. पण एवढंच की त्याला पाहिल्याशिवाय हा देह ठेवू नका, हा एक आत्मविश्वास तुम्ही जागृत ठेवा. तो आणि तुम्ही वेगळे नाहीच, कोणत्याही कोणीही तुम्हाला वेगळं करू शकत नाही, लक्षात ठेवा, कोणीही कुठच्याही परिस्थितीत तुम्हाला वेगळं करू शकतच नाही. पाणी आणि त्याचा गारवा वेगळा करता येत नाही, साखर आणि त्याची गोडी वेगळी करता येत नाही, तशाच पद्धतीमध्ये त्या जीवामध्येच तो शिव आहे, त्या शरीराचीच सावली आहे, तशी ही भगवंताची सावली म्हणजे आपलं हे शरीर आहे. याचं नित्य स्मरण ठेवून जीवन जगलात तो कुठेच गेलेला नाही तुम्हाला सोडून, कुठेच नाही, कुठेच नाही गेलं तर तुमच्या अंतरंगात तुम्हाला पाहतच आहे, पाहतच आहे, पाहतच आहे, पाहतच आहे. तुम्ही त्याला पाहत नाही हा आपला दोष आहे, त्याचा दोष नाही. तो 24 तास तुमच्या अंतरंगात काम करतोय, कार्य करतोय, तुम्हाला काही कमी पडू नये त्याची काळजी घेतोय. अजून किती पाहिजे तुम्हाला, एक फक्त त्याचं स्मरण एवढं जरी केलं तरी खूप झालं, त्याला बाकी काही नकोय, त्याला तुम्ही पाहिजे फक्त. तुमचं ज्ञान नको, तुमचे विचार नको, इतर काही नको, तू माझा आहेस का एवढंच पाहिजे त्या भगवंताला. जर हो म्हटला तर तो तात्काळ तिथेच आहे तुम्हाला दर्शन देण्यासाठी. जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत तो बघतोय, त्या वाट बघतोय, आज बाळ माझं हो बोलेल, उद्या बाळ माझं हो बोलेल. असो, एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.